कालपासून उद्धव ठाकरे 48 खासदारांनी राजीनामा द्यावा मराठा आरक्षणासाठी, आमदारांनी राजीनामा द्यावा, मग ह्याच्या सरकारच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री असताना जेव्हा मराठा आरक्षण रद्द झालं तेव्हा नैतिक दृष्टिकोनातून यांनी पुढे येऊन राजीनामा मुख्यमंत्री पदाचा का दिला नाही? आणि मी उद्धव ठाकरेंना सांगेन, तुम्ही तुमच्या उभाट्याच्या जे उरलेले खासदार आहेत किंवा उरलेले आमदार आहेत त्याला पहिला त्यांचा राजीनामा घ्यायला सुरुवात करा, पहिल्या तुमच्या घरातून सुरुवात करा, तुमच्या मुलाला सांगा तुम्ही स्वतः राजीनामा द्या, तुमच्या त्या कामगाराला खासदार तिथे राजीनामा द्यायला सांगा ना। दुसऱ्यांना नेहमी तू राजीनामा दे, तू विकास कर, मग तू स्वतः कधी पसून करणार? तुम्ही स्वतः कधी राजीनामा देणार? दुसऱ्यांचा राजीनामा मागण्या अगोदर मराठा आरक्षण ह्या विषयावर सर्वात पहिला राजीनामा मी माझ्या स्वतःचा देतो, माझ्या मुलाचा देतो, अशी बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेची आहे का? हा प्रश्न मला त्या निमित्ताने विचारायचा आहे। 30 डिसेंबर नंतर अपात्र होणार आहोत, ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहे। म्हणजे काय होतंय की गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी काहीतरी करतोय, तर त्याच्यात मला जायचं नाही आहे। मी महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांना एक विनंती करतोय की ह्या आमदारांनी आणि खासदारांनी राजीनामे त्यांचं कर्तव्य म्हणून जरी दिले तरीसुद्धा मोदी सरकारवरती काही परिणाम होणार नाही आहे। आज देखील आपण वृत्तपत्रात पाहिलं असेल, मेरी माती मेरा देश असं काहीतरी केले ना, म्हणजे माझी माती माझा देश, पण त्या देशात माणसं आहेत हेच जर पंतप्रधान विसरत असतील तर त्या जाहिरातीला काय अर्थ नाही आहे। मी अनेकदा म्हटलेलं आहे की माझा देश म्हणजे देशातली माती दगडधोंडे नव्हे तर देशातली माणसं, ती अस्वस्थ असतील तर पंतप्रधानांचं हे सुरेख कर्तव्य आहे की काय चाललं आहे आपल्या देशामध्ये, काय राज्यामध्ये, मणिपूर जळतंय, महाराष्ट्र पेटतोय आणि तुम्ही काहीच करत नाही, येऊन नुसतं राजकीय भाषण करून जात आहे। तर त्यापेक्षा मला असं वाटतं की जशी आज राज्याची कॅबिनेट मिटिंग आहे तशीच कधी असते केंद्राच्या कॅबिनेटची मिटिंग मला कल्पना नाही आहे। त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये या महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी, मग त्याच्यामध्ये आपले नितीनजी गडकरी आहेत, कराड आहेत, भारती पवार आहेत, कपिल पाटील आहेत, रावसाहेब दानवे आहेत, पियुष गोयल सुद्धा आहेत, कारण पियुष गोयल यांचं सगळं आयुष्य इकडेच गेलेलं आहे, त्यांनी जे काही नाव कमावलं ते आणि त्यांच्या आईवडिलांनी, म्हणजे घराणेशाहीबद्दल मी बोलत नाही पण त्यांचे वडील आणि त्यांची आई ह्यासुद्धा भाजपच्याच कार्यकर्त्या होत्या। तर पियुष गोयलनीसुद्धा कॅबिनेटमध्ये हा विषय पंतप्रधानांच्या समोर मांडला पाहिजे आणि ज्याप्रमाणे एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला चिंतामणराव देशमुख होते, अर्थात चिंतामणराव देशमुखांची बरोबरी यांच्यापैकी कोणीही करू शकणार नाही, तेवढ्या उंचीचं यांच्यापैकी कोणीही नाही, पण चिंतामणराव देशमुखांनी मुंबईमध्ये जो गोळीबार झाला होता, मोरारजी सरकारने केला होता, त्याच्या चौकशी करण्याचा एक नकार दिला गेला होता, चौकशीला नकार दिला होता, आणि तेव्हा चिंतामणराव देशमुख, तेव्हा नेहरूंची सुद्धा एक रुबाब होता, एक दहशत होती, त्यांच्यासमोर कोणी बोलत नव्हतं, पण चिंतामणराव उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही या गोळीबाराची चौकशी करत नाही याचा अर्थ तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राच्या बद्दल आकस आहे, मला तुमच्या मंत्रिमंडळात राहायचं नाही, हा घ्या माझा राजीनामा। तसं या 6-7 जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या या अस्वस्थतेबद्दल पंतप्रधानांना सांगायला पाहिजे की आपण महाराष्ट्रात येऊन गेलात, महाराष्ट्र पेटतोय, जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहत आहेत, सर्वसमावेशक असं आरक्षण तुम्ही देणार आहात की नाही, आणि जर देणार नसाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात राहू इच्छित नाही, हा घ्या आमचा राजीनामा, तर आणि तर हा प्रश्न पुढे सोडवला जाईल। आणि मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतरसुद्धा जर का पंतप्रधानांवरती काही परिणाम होणार नसेल तर मग मी असं म्हणेल की मग महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा, एकजुटीने। महाराष्ट्राची ताकद काय असते, महाराष्ट्र कसा एकवटतो, नेहमी आपण जे म्हणतो ना महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली, ती वेळ आता आलेली आहे।